मायमोगाचो येवकार, हांव जवाहर, सुरवेक हेडलाईन्स. परवरे येता नवो पूल, पर्याय रस्त्या खातीर ट्रॅफिक पोलिसांची चालल्या आंखणी. आताच परवरे जाता गचमुड्डी, पर्यायी मार्गांचो एसपीन दिला आराखडो. बिर्ला जुवारी नगरातल्या कोयराक उजो, कुशीच्या 3 गाड्यांचं लासून गोबर, कारवाल्यांक लाखांचे नुकसान. अरबी दर्याचेर उण्या दाबाचो परिणाम, फुडले 2 दीस हजेरी लायतलो वारो आणि पाऊस. आणि आतायच्यो कोकणी खबरो विस्तारान. बरोच तेप संजीवनी मुखार आंदोलन करपी ऊस शेतकार आयज पणजे येल्ले मुख्यमंत्र्याची भेट घेऊपाक. मुख्यमंत्री मेळ्ळो नाच, पण शेतकारांक त्यांना दिवपाक येल्ल्या ॲक्टिविस्टांक पोलिसांनी डिटेन केले म्हण शेतकार खुबळले. आंदोलन चालूच दौरपाचो त्यांच्यानी निश्चय उक्तायला. लोकशाही का खून मत करो, संजीवनी साखर कारखानो सुरू करात, अटक केल्या कार्यकर्त्यांक सोडून दियात, भारतीय लोकशाही जिंदाबाद अशा घोषणांनी आज पणजेच्या आझाद मैदान दणदणावून सोडले. संजीवनी साखर कारखानो सुरू करात, तसे उत्तर मुख्यमंत्री दिना, तो मेरेन आंदोलन चालूच दौरतले, आंदोलकांनी निश्चय केला. आम्ही संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक लोक रिसळ आझाद मैदानावर परमिशन काढून 4 दिवस आम्ही फॅक्टरीकडे बसतगी आमकां कोणाचोच प्रतिसाद मिळू ना, कोणाचोच सपोर्ट मिळू ना. आमची मागणी परत तो शुगर फॅक्टरी चालू करा, प्रतिसाद मिळू ना. म्हणून आज आम्ही आझाद मैदानाचे येले. आम्ही शांतीपूर्ण पद्धतीने आम्ही आमचे रिसर आमचे आंदोलन आम्ही चलयताले. आम्ही सीएम सराक आणि ऑनरेबल अग्रिकल्चर मिनिस्टराक आम्ही जी निवेदन असा ती निवेदन भेटोवपा खातीर आम्ही 2 पर्यंत सीएम सराचो प्रतिनिधी हांगा येतलो किंवा सुद्धा सीएम सर आमकां मेळटलो, अग्रिकल्चर मिनिस्टर मेळटलो अशी आम्ही आस्त पळयली, वाट पळयली. वाट पळोवन थकले नंतर आम्ही आता सीएम सराक लोकशाहीच्या फास्केक शेतकऱ्यांचे निवेदन दिवपाक आम्ही बाहेर सरलेले. शेत दादागिरी करून किंवा वयल्या हुकमा वयल्यान आमकां विनाकारण अरेस्ट केले. आमची भितरले काही शेतकऱ्यांचो संघटनेचो अध्यक्ष आणि बरे मागपी समाज वावरपी रामा काणकोण सारखे प्रतिमा कुतिनो सारखे असे खुबशे लोकांक आता त्याने अरेस्ट करून व्हेल्या. ते लोकांक परत आमकां हांगा हाडचे आणि त्या नंतर मागीर आमचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याक निवेदन सादर करपाक वयचे अशी आमची लोकशाहीतली मागणी असा. ती हांगासर पुलीस चिड्डून उडोवपाचो प्रयत्न करता आणि एक तरेन एक दादागिरी केल्या म्हणून जाल्या, हुकुमशाही पद्धतीन केल्या. आम्ही सरकारा कडेन मागता ही हुकुमशाही तात्काळ बंद करा. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस आणि निखिल जल्मी. पणजेचो पूल सोपले उपरांत परवरे सावन ते गिरी मजगती रस्तो सदांच तुंबलेलो असता. वाहनांचे गसमुड्डेक लोक अक्षरशा वाजेल्यात. 10 मिनटांचो प्रवास पाऊण वरांचो जावन रावता. हांगा खंय फ्लायओव्हर येवपाचो आसा आणि ते खातीर काम सुरू करपाक पर्यायी रस्ते सोदपाचो वावरय चालला. आताच इतली गसमुड्डी, काम सुरू जाले उपरांत कितें हालत जातली वेळच सांगतलो. तो मेरेन आयकुया एसपीक. परवरी नव्या पुलाचे बांधकाम सुरू जावपाचे आशिल्ल्यान ट्राफिक जॅम जावचे न्ही म्हूण गोंयांतल्यान दुसऱ्या राज्यांत वचपी हॅवी वेहिकल्स बांदा आणि पत्रादेवी सावन दोडामार, साखळी आणि फोंड्या हे वटेन धाडपाचे थारायला. गोयच्या एसपी ट्रॅफिकान सांगला, एसेन्शियल गाडयांक आडावचे नात, नॉन एसेन्शियल गाडयांक परवानगी ना. पुलाच्या बांधकामा वेळार येरादारीन जावपी ताण कमी करपाक हो पर्याय निवडल्याचे तो सांगता. जैसा की आप जानते हैं कि कुछ ही समय के अंदर पोरवरिम पे एक ब्रिज का काम शुरू होने वाला है, जिस ब्रिज को NHAI बनाने जा रही है और भी स्टेट की एजेंसीज भी उसके अंदर NHAI का सहयोग कर रहे हैं. तो एक एज एन एक्सपेरिमेंट बेसिस, क्योंकि एक संभावना है, देर इज एन एक्सपेक्टेशन दैट देर वुड बी लॉट ऑफ डिस्ट्रक्शन टू नॉर्मल फ्लो ऑफ ट्रैफिक ड्यूरिंग द कंस्ट्रक्शन ऑफ द ब्रिज. तो वी हैव हमने ऑल्टरनेट्स, कई ऑल्टरनेट्स पे हम काम कर रहे हैं जिससे कि जो गोवा के रेजिडेंट्स हैं और टूरिस्ट हैं उनको मिनिमम इनकन्वीनियंस हो. जैसे कि आप जानते हैं पोरवरिम एक बड़ा ही इम्पोर्टेंट स्ट्रेच है बिकॉज
it connects north and south Goa, and that national highway is one of the most important arteries of the state of Goa. So as an experiment, we had requested Collector North Goa to issue certain instructions, and the collector has willingly agreed to issue those orders. और स्टार्टिंग आज से हमने शुरू किया है, एक हफ्ते के लिए वी आर डूइंग अ ड्राइव वेयर इन वी आर डायवर्टिंग दी हेवी व्हीकल्स. महिन्याच्या अखेरेक बांधकाम सुरू करतले, पण अजूनही खंय सरकार आडखळी सोदता. पीडब्ल्यूडी आणि सिव्हिल खात्या सहित पर्यायी रस्त्याचे काम चालू असा. रस्तो वाढवपाचे कामही चालू आशिल्ल्याचे एसपीन सांगले. कामाविषयीचे डिटेल्स पीडब्ल्यूडी देतली असे तो सांगता. सो वी आर इन प्रिपरेशन्स ओनली, और प्रिपरेशंस चल रही हैं उसके अंदर. पीडब्ल्यूडी के साथ भी अल्टरनेट रोड्स पे काम किया जा रहा है, कुछ रोड्स की वाइडनिंग पे भी काम जारी है. हमसे जो भी इनपुट लिए जाते हैं वी आर कॉन्स्टेंटली गिविंग दी सिविल डिपार्टमेंट्स, और ट्रैफिक डायवर्जन इज ऑल्सो वन थिंग विच वी आर एक्सप्लोरिंग. सो द पीडब्ल्यूडी बातचीत जारी है अभी, कुछ उसमें फाइनल डिसीजन जब भी जैसे आएगा वो आपको कम्युनिकेट कर दिया जाएगा. लेकिन एक बात मैं स्ट्रेस करना चाह रहा हूँ कि जो भी एसेंशियल सामान लेके ट्रक्स आ रहे हैं, एम्बुलेंसेज हो या पेट्रोलियम आइटम्स हो या फिर वेजिटेबल्स हो या फिर पेरिशेबल आइटम्स हो, उनको किसी भी हाल में रोका नहीं जाएगा, उनको फ्री एक्सेस दिया जाएगा. ओनली नॉन एसेंशियल जो ट्रक्स सामान लेके जा रहे हैं उनको हम डाइवर्ट कर रहे हैं. नो बट व्हेन द गोवा 365 खातिर विन्सेंट रोजारियो, गौतमी गावकर आणि संगीता ओली. आता घेऊ एक लहानसा विसव. विसा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. विसा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. सोमारा वास्को बिर्ला जुवारी नगर वाठारांत कोयर उडोवपाचे सुवातेर उजो पेटलो. उज्या 3 गाडयांचो लासून गोबर जालो, पूण बरें म्हणून बरें कोणाक दुखापत जाली ना. कारवाल्यांक लाखांनी रुपयांचें लुकसाण जालां. पळयात हिरू महालेचो रिपोर्ट. जुवारनगर हांगा आतांच दनपारां उजो लागलो आनी नियरली 3 गाडयो ह्यो जळल्यो आसा, ज्यो रिपेरा खातीर ज्यो स्क्रॅपाच्यो गाडयो आसल्यो त्यो येयल्ल्यो आसल्यो. आनी त्या भायर हांगा जी सायडीक गार्बेज हांगा इंडस्ट्रियल एरिया आसा फाटल्यान, आनी तशेंच हांगा पंचायत एरियेकूय लागता सांकवाळ. सो हांगा ज्यो गार्बेज डंपींग करताले लोक उडयताले, आनी त्या भायर हांगा ज्यो झाडां वाडलेली आनी त्याच्या खातीर ही गाडयांक उजो लागलो आनी हे स्क्रॅपाकूय लागलो. हांगा लोकांची मागणी आसा की गार्बेज हांगासून क्लियर करची, जेणे करून जे लोकलिटीज हांगा रावता बिजनेस करता तांकां इफेक्ट जावचो ना हेच्या फुडें. आनी ह्यो गाडयो लॉस जाल्या, तेचे अराउंड 1.5 लाखांचो नुकसान जाला. सद्या फायर ब्रिगेड हांगासून वेर्नासून आनी वास्कोसून आनी तशेंच जुवारीची येयल्ली आसली, आनी सद्या क्रेन घालून हांगा तो एरिया क्लियर करपाचो प्रयत्न चालू आसा, आनी उजो सद्या कंट्रोलान येयल्लो आसा, आनी टोटल लॉस म्हणटा तो अराउंड 1.5 लाख जाल्लो आसा. गोवा 365 खातीर हिरू महाले, समृता खणगावकर आणि शिवानी सांगेलकर. प्रत्येक जातींक त्यांचे टक्केवारी प्रमाण रिझर्वेशन दियात. भारतात सगळ्या जातींचो सेन्सस जावपाक जाय, केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचो मुखेली रामदास आठवलेन मागला. घटनेत जातीय राखीवताय सोपयल्या, देखून हो प्रश्न आता कठीण झाला. तरीकय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन हातूंतल्यान मार्ग काढचो असे आठवले मागता. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचो मुखेली रामदास आठवले गोयात झाले पत्रकार परिषदेत उलयतालो. वेगवेगळ्या विषयाचेर तो उलयलो. भटक्या विमुक्त जातींचे सर्वेक्षण जावचे, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्रायबांक जसे आरक्षण दिला तसेच मराठा समाजाक आरक्षण मिळचे असेही ताणे मागले. ऐकात ताका. माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की सेन्सस होताना ओबीसी तर झालंच पाहिजे, पण सगळ्या जातीची जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे. जर सगळ्या जातीची जनगणना जर झाली तर कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे हे आपल्याला कळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. त्यामध्ये सरकारांची अडचण ही आहे की घटनेमध्ये आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था संपवण्यात आलेली आहे. मग जाती व्यवस्था जर संपवण्यात आलेली आहे तर जातीच्या नावावर कसं सेन्सस करायचं, कशी जनगणना करायची, असा एक टेक्निकल प्रॉब्लेम सरकारच्या समोर आहे.
आणि तोच प्रॉब्लेम पूर्वीच्या सरकारांसमोर होता आणि आता माननीय मोदींच्या सरकारच्या समोरसुद्धा हा प्रश्न आहे. तरी सरकारने त्याच्यातून मार्ग काढावा आणि एकदा कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे एकदा कळलं की आमची तर मागणी अशी आहे की सगळ्या जातींना, कारण आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजामध्ये फूट पडत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर दलित आणि सवर्णांमध्ये वाद होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसीमध्ये वाद होत आहे. त्यामुळं याच्यातून मार्ग काढायचा असेल तर आमची सूचना अशी आहे की प्रत्येक जातीला त्यांच्या पर्सेंटेजप्रमाणे आरक्षण द्या. आणि जसं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसींना रिझर्वेशन मिळते तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीची जी मागणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे त्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या श्रीमंत मराठ्यांना आरक्षण देणं असा त्याचा अर्थ नाही. तर जे गरीब मराठा आहे ज्यांचं उत्पादन 8 लाखापेक्षा आतमध्ये वर्षाचं आहे अशाच कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. आमच्या प्रधानमंत्र्याचा अपमान केल्यान ट्युरिस्टांनी आता मालदीवजात वचपाचे टाळचे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेन उलो मारला. मालदीव हे अत्यंत सुंदर आहे आणि चुकीच्या पद्धतीनं भारताचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं सगळ्या भारतातल्या टुरिस्टना आपलं आव्हान आहे की आपण लक्षद्वीपला जाणं आता टाळलं पाहिजे. कारण भारताच्या टुरिझमवर त्या ठिकाणचं मोठं उत्पादन आहे. भारताचेच मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट त्या ठिकाणी जातात. इतर देशाचे जातात पण त्यामध्ये 90%पेक्षा जास्त वाटा जो आहे इंडियन टुरिस्ट आहे. आणि असं असताना आपल्या प्रधानमंत्र्यांबद्दल एवढ्या छोट्याशा कंट्रीने अपशब्द वापरणं ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्या 3 मंत्र्यांना सस्पेंड केलेलं हे जरी खरं असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांचा आणि भारताचा मोठा अपमान केलेला आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि आपल्या पर्यटकांनी आता मालदीव ऐवजी लक्षद्वीप निवडावं. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगेस आणि शिवानी सांगेलकर. राज्यात सध्या बिबट्यांचा धुमाकूळ चालू असा. त्यांची परिस्थिती ना घरका ना घाटका अशी जाऊन राहिल्या. बिबट्या तर लोकवस्तीत पावल्यात. ह्यो सगळ्यो घडणुको दोंगर नष्ट केल्ल्यान जातात. सरकार गोंय काबार करपाक सोदता फोंडेच्या थळाव्यांनी आरोप केला. पळयात कृष्णा नायकाचो रिपोर्ट. आज गावांक बिबटी वाघ येवपाची एक सुरवात जाल्ली आसा. तशेंच लोक म्हणटात जे बोरये जो आसा ते बोरये गांवांक गोवरेड येतात, दुसरी जनावर येतात, कोले येतात आनी कोण येतात गांवांक देवून येतात. हाचे लोकांचे कारण एकूच की जे देवून येवपाचे की एनवायरमेंट आसा तो डिस्टर्ब जाल्लो आसा, हिल कटींग जाल्ले आसा आनी दुसरे म्हटल्यार वयर रावपाक लोक जनावरांक जागो ना अशी तेंची परिस्थिती जाल्ली आसा. ताका लागून लोकांचो डिमांड इतलोच आहा जे ज्या जाग्यार हिल कटींग जाता ताचेर गव्हर्मेंटान ओटीसी बीन हाचेर लक्ष दवरचें आनी ते तशें दोंगर कापूंक दिवचे न्ही अशें लोकांचे मागणें आसा. आतां पळयलें जाल्यार कितें आसा की बाबा जे आतां सद्या एक बारीकशें एक एग्जाम्पल दिवपाक सोदता आनी रियलिटी सांगपाक सोदता की बाबा गोंयान आनी जगभर जनावरांक आनी मनशाक तितलोच रायट आसा जगपाचो. पूण आतां गोंयान पळोवपाक गेले जाल्यार हे दोंगर कापपाक लागल्या, झाडां कापपाक लागल्या, सगळें नश्ट करपाक लागल्या आनी जे स्वार्थी जे पॉलिटिशियन आतां खंय तरी जे पंचायत लेवल कोमलदादीचे सुद्दां मनीस हितून इनवॉल्व आसा आमकां खुबशे कडेन हे पळयलां बोरयेन आमी. आनी तशेंच जितले राजकारणी आसा हे खंय तरी दोंगर खावपाक उठल्या आनी रानटी जनावरांक काबार करपाक उठल्या. तशेंच जितली डिपार्टमेंटां आसा ती सुद्दां सगळीं हे रानटी जनावरां बद्दल कांय चिंतना. जो फॉरेस्ट आसूं जावं बाकीची खंयचीय डिपार्टमेंटां आसूं जो एनवायरमेंट आसूं हे सगळे खंय तरी हे नश्ट करपाक एनवायरमेंट काबार करपाक उठलेले आसा. आतां पळयलें जाल्यार कितें आसा की हे जो सर्वे नंबर 18 आनी कोमलदादी जागो आसा पळय हे हितून आमी पळयलें जाल्यार आतां झाडां कापप चालू आसा, बारीक बारीक झाडां कापप म्हळ्यार हे एक आमी प्रत्येक कडेन जे प्लॉट जाता पळय हेच पळयता. जे कोमलदादीचे प्लॉट जाता ते अशेंच जाता चालू. गोवा रेडो क्रॉस करता आसतना तेका क्रॉस करपाक मेळना कित्याक त्या सायडी धड कापले पळय ती व्हडली कापलेली आसा. आनी हेजे पयली आमी व्हिडियोचेर एकदां आमी डिमांडूय केल्लो गव्हर्मेंटाक की बाबा हांगा अंडरपास जावपाक जाय.
जर रानटी जनावर असं क्रॉसिंग असा हंगा तर अंडरपास त्यांना लागून मुद्दम जावपाक जाय, कित्याक मनशाक जितलो रायट असा तसलो जनावरांकही राईट असा हे पृथ्वीचे. बोरियान पहिले झाल्या सिद्धनाथ पर्वताचेर हिल कटिंग दोंगर कापप चालू आशिल्ले, ते आम्ही स्टॉप केले. त्याच्या नंतर बेतके दोंगराचेर वयर थंय हिल कटिंग चालू झाले, तेही आम्ही स्टॉप केले. म्हणल्यार फक्त हे दोंगर कापा कापून हे निसर्ग काबार करपाचो, रानटी जनावरां काबार करपाची आणि आपली खंय तरी पोळी भाजपाची. खंय तरी हे गोवा गव्हर्नमेंट असा हो फक्त हे काबारच करपाक उठलेले असा. तर जे कन्सर्न ऑथॉरिटी आमकां कोणाचेर आम्ही विश्वास दवरपाचे आमकां कळना, कित्याक बोरी गांवांत आता जितले हिल कटिंग जाता सिद्धनाथ पर्वताचेर जेन्ना हिल कटिंग जाल्ले आमचो जे हो आसा प्रज्योत गांवकार हेणी कंप्लेन घातलेली, कलेक्टरांक कंप्लेन घातलेली, अजून पर्यंत त्याचे एक्शन झाले ना. म्हणल्यार आम्ही खंयच्या ऑथॉरिटीजा कडे विश्वास दवरपाचो आमकां कळना. बोरी गांव हो नष्ट करीत असा, हे काबार करीत असा, तशाच बेतोडा सायडीनी बी हिल कटिंग जावपाक लागलेले असा, म्हणजे सगळ्या वाटेच्यान काबार करपाक लागलेले असा. जे डोंगर असा ते आयज खंय तरी बिल्डांनी काबार करून उडयला, कित्याक सिटीनी जागा कमी जाल्या सोपलेल्या बिल्डींग बांदून बांदून, म्हणून ते आयज गांवांनी पावले आनी वसत थंय डोंगर वसत थंय कापल्या. आनी कारण म्हणजे त्यांचे वाघाची जी जागा असा ती खंय तरी नष्ट जाल्ली असा आनी आयज वाघ बिंदास गांवांनी भोंवपाक लागलेले असा. आयज आमच्या गांवांत सारखेले लोक काजूंचो जे वयतले जाल्यार आयज वाघांची अशी अफवा जाल्ली आहा, गांवांत गांवांत वाघ भोंवता, थंय लोक आपली काजू सुद्दां निवळ करपाक ते वचपाक भिता कारण ह्या वाघाक लागून. जर तेंची अशी जागा नश्ट जाली, डोंगर कापले, जाल्यार ते खंय रावतले, तेंकां गांवांनूच येवचें पडलें. तशेंच आयज सरकार खंय लक्ष दिता म्हूण खबर ना म्हाका. आमच्यान आयज फोंडे सारकेल्याक हांगा दाग हांगा एक खंय तरी व्हडले 40 मिटर खंय तरी डोंगर कापलेलो आसा. आमची टीसीपी ऑफीस फोंड्यात आहा, फॉरेस्ट फोंडे आसा, पूण फॉरेस्टांचे तेजे लक्ष आसात कारण फॉरेस्टाक खंय तरी वयल्यान फोन येवन तेंकां खंय तरी दाबून दवरता, म्हणून ते बाबडे आपले काम करपाक शकना. आयज टीसीपी म्हणटा खंयची जर हिल कटिंग इलिगल आसा जाल्यार ते म्हणटा कंप्लेन दिया. आयज ही कंप्लेन कोण दितले? आयज ती कंप्लेन दिनासतना स्वता टीसीपीन हेजेर लक्ष दिवपाक जाय आनी बाब विश्वजीत राणे मिनिस्टर हेणे तेजेर कडक कारवाई करपाक जाय. आता बीजेपी सरकार जाल्यार आमकां दिसलेले की डोंगर तरी कमी कापप जातले म्हणून चड कापप जाल्ले आसा. आयज हे कमी जावपाक जाय ना जाल्यार आयज खंय तरी आमचे डोंगर सगळे काबार जातले. तशेंच चार झाडांक हांगा लायसन घेता, चार झाड मारपाक तेच्या जाग्यार 40 झाडां मारता, हेजेर फॉरेस्टान चडांत चड लक्ष दिवचे. गांवांत भोंवपाक लागलो म्हाका खंय तरी अशें दिसता की बोरये शिरखेऱ्या सारकेल्या बरो मोठो डोंगर आशिल्लो जंगल, ती म्हाका दिसता ती वाघाचीच एरिया, ते थंय रावताले. आयज तेंकां थंय रावपाची परिस्थिती ना, कित्याक ते दोंगरार वचत थंय घरां जाली आनी दोंगर वचत थंय हिल कटिंग इलिगल सगळ्याक कटिंग जालां. तेन्ना आयज वाघांची परिस्थिती लोकां बरोबर भोंवपाची परिस्थिती अशी आयज वाघांची परिस्थिती येयला, म्हणून आयज वाघ तो आपले खंय तरी आपले जंगल सोदपाक लागून गांवांत असो पिशां सारको भोंवपाक लागलो. पूण ते आयज वाघाक कसलो वालोर उरलो ना, ते लोक तेजे बरोबर वांगडा भोंवपाक लागलो आनी आयज अशीच कोणी वाघाचेर फकडे केल्ले आसा. कुत्र्याक पेंट मारून कलर मारून वाघाचो कुत्र्याक भोंवडायलो आहा, हेजेर आयज वाघाचे खंय नांव उरले ना, खंय तरी मातशें वाघाचे नांव सकयल गेल्ले आसा. ही आमची परिस्थिती आयज गोंयची. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, समृता खणगांवकर आनी निखील जल्मी. परतून एक वेवसायीक विसव. विसवपरान येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. गिरदोळी क्लब चॅम्पियनान वेर्णाच्या रोझमन क्रूज नावा स्पोर्ट्स क्लबा आड जैत मेळयले. 2-1 अशा फरकान गिरदोळी क्लब चॅम्पियन्सांनी जैताक आपोवणी दिली. तळावली वाठारात सरकारी शाळेच्या ग्राउंडार युनायटेड क्लब ऑफ तळावलेन इंटर विलेज फुटबॉल सर्त घडून हाडली. गिरदोळी क्लब चॅम्पियन्सांनी 2-1 गोल फरकांनी जैत मेळयले. वेर्णाच्या रोझमन क्रूज नागवा स्पोर्ट्स क्लबा आड जैत मेळयले. मुखेल सोयरो चर्चिल आलेमांवान आपल्याक जाल्ली खोस उक्तायली. पूण आतांचे तेंपार टोर्नामेंट जायना आसले, बाब रुमिया गांव सेबास्कितां जायते तेंपान हे ग्राउंडाचेर तुवें हो टोर्नामेंट घडून हाडला. तेन्ना एक टोर्नामेंट जावप म्हणल्यार हे गांवचे लोक सगळो बिजी उरता, गांवच्या लोकांक आनी गांवच्या भुरग्यांक जायते ताचेर फायदो जाता. आयज जायते प्लेयर असले ग्राउंडाचेर खेळून मोठे मोठे मजनर पावून इंडियेच्या मॅपाचेर गेल्ले आसात.
गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, गौतमी गावकर आणि शिवानी सांगेलकर. अरबी दर्याचेर उण्या दाबाचो परिणाम तयार झाला. फुडले 2 दिवस पाऊस आणि वारो हजेरी लावपाचो असा. पाऊस कमी प्रमाणात पडो येता देखून सध्या तरी हवामानाचो अलर्ट देऊ ना. मंगळारा सांज वेळा पाऊस शिरशिरू येता, अर्थातच ताका सांगात मेळटलो तो वाऱ्याचो. मंगळारा मळबांत कुपा दिश्टी पडटली, वातावरण दमट उरतले, तापमानात चढ वाढ जावची ना, पण भोवतणच्या उष्णतायेक लागून दनपार घाम काढटली. तापमान 33 ते 24 डिग्री सेल्सियसाच्या मजगती उरू येता. 9 आणि 10 तारखेक पावसाची शक्यताय. बुधवारा उपरांत परत सुके. 9 तारखेर दमट, दव आणि धुके. मंगळारचे तापमान 33 ते 24 डिग्री सेल्सियस. गोयच्या बोट धनियांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. आणि गोवा 365 आयच्यो कोकणी खबर हांगा सोपता. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्यांची वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट. मेळूया परत पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.